बांधकाम विभागाचा अजब कारभार समोर आला आहे। रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच गुणवत्ता अहवाल तयार करण्यात आला आहे। पुसेसावळी ग्रामपंचायत हद्दीतील नागझरी फाटा ते थोरवेवाडी पाजर तलाव पर्यंतच्या रस्त्याच्या कामातील साइड पट्ट्यांचे काम अपूर्ण असून कामाबाबतची माहिती फलकही अजून लावले नसतानाच रस्ता उस्कटणे तसेच खचण्यास सुरुवात झालेली दिसून येत आहे। तर ज्या ठिकाणी साइड पट्ट्या भरलेल्या आहेत त्यातही लावली जाऊपणा दिसून येत आहे। शिवाय कामास सुरुवात झालेली असतानाच बांधकाम विभागाचे उपअभियंता एस बी जाधव यांना सदरच्या कामातील खड्ड्यांची स्वच्छता न करता तसेच काम सुरू असून त्यात डांबराचे प्रमाण नगण्य असल्याबाबतची माहिती फुटेजसह देण्यात आली होती, तरी देखील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामास भेट दिली नाही। त्यानंतर कार्पेटच्या मटेरियलमधील डांबराच्या प्रमाणापेक्षा जळक्या ऑइलचे प्रमाण हे अधिक असल्याची शंका आली म्हणून बांधकाम विभागाकडे संबंधित कामाच्या दोन प्रतीत समक्ष ब्लॉक काढून त्यापैकीच एक ब्लॉक सील करून मिळावे, त्याची तपासणी मी माझ्या खर्चाने करण्यास तयार आहे। तर आपण आपल्याकडील ब्लॉकचा गुणवत्ता अहवाल व प्लॅन इस्टिमेट मिळण्याबाबत एका कार्यकर्त्याने मागणी केली असता कोणत्याही प्रकारचे ब्लॉक न काढता काम अपूर्ण असतानाच त्यास मागणी केलेली माहिती तयार असून 149 रुपये शुल्क भरून घेऊन जाण्याबाबतचे समजपत्र देण्यात आले आहे। तर सदरच्या कामाच्या ठिकाणी कोणतीही माहिती फलक नसल्याने संबंधित ठेकेदार हा कोणत्या तरी पक्षाचा पदाधिकारी अथवा बड्या नेत्याचा नातेवाईक असण्याची चर्चा सुरू आहे।